नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज विष्णुपुरी येथे असलेल्या श्री काळेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेणार आहोत. नांदेड ते लातूर या हायवेवर असलेल्या अवघ्या 5 ते 6 किलोमीटर असावर असलेल्या विष्णुपुरी येथील श्री काळेश्वर महादेव मंदिर या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत. चला तर मग करूया विष्णुपुरी येथील महादेव मंदिराचं दर्शन. हे आहे गाव. विष्णुपुरी येथील गावाच्या मधून जाताना आपल्याला काळेश्वर मंदिराचं कमान दिसेल. त्याच्या समोर आपल्याला हे गाव आहे. त्या गावाच्या बाहेर म्हणजेच गोदावरी नदीच्या किनारी वसलेलं हे काळेश्वर मंदिर. निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे मंदिर आहे. येथे सर्व धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सर्व धर्मीय लोकांसाठी दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. तसेच विविध जातीच्या धर्माच्या येथे विवाह सुद्धा पार पडताना दिसून येतात. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तसेच विशेषतः श्रावण मास महाशिवरात्रीला अतिशय उत्साहात साजरा केला जातो. काळेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार च्या थोड्या समोर गेल्याच्या नंतर आपल्याला उजव्या बाजूस गरिबांसाठी मंगल कार्यालय तसेच लहान मुलांसाठी बगीचा, त्यामध्ये घसरगुंडी, लहान मुलाला पोहण्यासाठी जलतरणाची सुविधा तसेच वयोवृद्धांसाठी बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा इथे उपलब्ध केलेले दिसून येते. येथील वातावरण हे निसर्गरम्य वातावरण आहे. पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करताना दिसून येते. या ठिकाणी विविध राज्यातून लोक येतात. सर्व धर्मियांचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणाला शासनाने पर्यटनाचा दर्जा प्राप्त करून दिला. अनेक शासनाचे निधी व विविध राजकीय पक्षांचे नेत्यांचे सुद्धा मंदिराच्या विकासासाठी हातभार लावलेला दिसून येतो असे विश्वस्त मंडळाचे सांगणे आहे. येथे सामाजिक बांधिलकी जपलेलं हे काळेश्वर तीर्थक्षेत्र हे आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सचिव श्री माननीय शंकरराव हंबडे यांच्याकडून माहिती घेऊ. श्री काळेश्वर मंदिर विष्णुपुरी या ट्रस्टचा सचिव या नात्याला मी श्री मदन बनसोळे व त्यांच्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो. विष्णुपुरी तालुका जिल्हा नांदेड या नगरीतील हे श्री महादेवाचं काळेश्वर मंदिर हे अति पुरातन आणि हेमाडपंथी मंदिर आहे. पद्मपुराण भागवत अध्यायातील 18व्या अध्यायातील उल्लेखाप्रमाणे या ठिकाणी देवादिदेव इंद्रदेव यांनी तपश्चर्या केली
आणि गेलेली गादी पुन्हा प्राप्त केली अशी एक पौराणिक कथा याला संलग्न आहे. म्हणजे तपोभूमी आहे अशी सगळ्यांची धारणा. आणि खरोखरच आमचे पूर्वज सांगतात की या ठिकाणी बाबा कन्यादास होऊन गेले की ज्यांनी आपल्या तपोबलावर या ठिकाणी पाऊस पाडला होता. त्याचबरोबर बाबा ज्ञान ज्यांच्या विभूतीतून कुठलाही आजार दुरुस्त व्हायचा अशी त्यांची तपोबल शक्ती या ठिकाणी आम्हाला पाहायला म्हणजे आमच्या पूर्वजांनी पाहिलेली आहे. आणि हे सगळं या तपोभूमीला भेट देण्याकरता महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातून या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी भक्तगण येतात आणि या ठिकाणी धन्य होतात. आणि जेव्हा या ठिकाणी आल्याच्या त्यांना एक वेगळी अशी जाणीव या ठिकाणी होते आणि इथला आशीर्वाद परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जातात. धन्यवाद. हे मंदिर खूप पुरातन आहे. त्याच काम सुद्धा हे हेमाडपंथी आहे. भक्तजनास येथे नदीमध्ये पाण्यात पिण्याचे पाणी किंवा ते तीर्थ जल हे मिळावं यासाठी येथील विश्वस्त मंडळ टोकऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि